ज्या पद्धतीने आता नेतेमंडळी पोहोचलेली आहेत, प्रस्ताव सांगितला जाईल, शरद पवार यांच्याकडून तात्काळ यावर उत्तर येईल की काही वेळ मागितला जाईल, काय नेमकी चर्चा सुरू आहे? नक्कीच, आपण पाहिलं असेल की आत्ताच स्वतः छगन भुजबळ ज्या समितीतले मुख्य नेते आहेत ते या ठिकाणी सिल्वर ओकवर दाखल झालेले बघायला मिळतात. प्रफुल्ल पटेल यांची गाडी पुढे होती, त्यांच्यानंतर अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यासह ही सगळी जी मोठी नेते आहेत हे स्वाती या ठिकाणी आता सिल्वर ओकवर दाखल झालेली आहेत. समितीनं जो निर्णय घेतलेला आहे, शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता हा राजीनामा जो आहे या समितीनं फेटाळलेला आहे. आणि आता मात्र ही सर्व समितीची मंडळी जी आहे ही शरद पवार यांच्याशी बातचीत करतील आणि त्यानंतर शरद पवार जे आहेत आपला निर्णय जो आहे तो स्पष्ट करण्याचे संकेत खरं तर मिळत आहेत. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहतात का? पण याआधी सुद्धा आपण पाहिलं असेल स्वाती की ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता आणि त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की समिती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. सध्या मी सिल्वर ओकवर आहे. आमचे व्हिडिओजनित रमेशांना विनंती करीन की सिल्वर ओकचं हे दृश्य आपण थेट बघावं. स्वाती, आपण पाहिलं असेल मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला पण त्यांचा राजीनामा निवड समितीनं फेटाळला, पक्षाच्या निवड समितीची बैठकीतील सदस्यांनी ठराव मंजूर केला, त्यामुळे भविष्यातही शरद पवार हेच एकमेव नेते असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आता स्वतः प्रफुल्ल पटेल, अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले बघायला मिळत आहेत. या पारित झालेल्या बैठकीमध्ये ठरावाबाबत त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली होती. पण 2 तारखेला पवारसाहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला विश्वासात न घेता घेण्यात आला होता आणि आम्हाला त्यांच्या या निर्णयाची अजिबात कल्पना नव्हती. नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांनी जी समिती नेमली होती त्या समितीनं आता मात्र शरद पवारांचा जो राजीनामा आहे तो राजीनामा फेटाळलेला बघायला मिळतो आहे. फक्त निव्वळ राज्यातीलच कार्यकर्ते नव्हे तर देशातील विविध पक्षातील नेते सुद्धा यांना खरं तर हा मोठा धक्का होता. कारण शरद पवारांचा हा निर्णय खरं तर राजकारणातील एक मोठा भूकंपच म्हणावा लागणार होता. शरद पवारांनी जर बघितलं तर भाजपच्या विरोधात आघाडी जी आहे ही एकत्र केलेली बघायला मिळत होती. स्वतः त्यांनी विविध पक्षातील जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी बातचीत केली होती. ममता बॅनर्जी असतील, त्यांच्यासह अनेक महत्वाचे नेते होते. शरद पवारांच्या निर्णयामुळे कुठेतरी त्यांना धक्का बसला होता आणि स्वतः इतर पक्षातील जे प्रमुख नेते आहेत त्यांनी मात्र स्वतः शरद पवार यांना फोन केला होता, खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा फोन केला होता आणि शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र समितीनं आज महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे कुठेतरी कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. आपण बघितलं असेल की मागच्या काही काळात जो निर्णय घेण्यात आला त्यानंतर मात्र पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राजीनामा दिले होते, राजीनाम्याचं अस्त्र उगारलं होतं आणि आता मात्र महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो पुढे आलेला बघायला मिळतो आहे. हे पक्षातील समितीची जी प्रमुख नेते मंडळी आहे ही आता सिल्वर ओकवर दाखल झालेली आहे. पण स्वाती, एक महत्वाचा विषय आहे की आता मात्र समिती शरद पवारांसमोर हा निर्णय जो आहे हा निर्णय त्यांच्यासमोर दाखव देण्यात येईल. मात्र शरद पवार यापुढे नेमकं काय डिसिजन घेतात, काय निर्णय घेतात, त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. स्वाती, हर्षल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.